लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरजू नागरिकांसाठी मोफत अन्नधान्याचं वितरण करण्यात येत आहे था ठाणे जिल्ह्यातल्या शहरी भागात या योजनेअंतर्गत एक हजार चारशे एक्केचाळीस दुकानांमध्ये धान्य उपलब्ध करून देण्यात आलं आहे सुमारे सात लाख पंचेचाळीस हजार सहाशे अठरा शिधापत्रिकाधारकांची नोंद ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आली असून शिधापत्रिकाधारकांना धान्याचं वाटप करण्यात येत आहे तीस किलो आम्हाला ते भेटते गहर तांदूळ पण भेटते डाळ पण भेटते आम्ही मोदीजी लय नोव्हेंबर राशन राशनवाद फटाफट पड़ देतात आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आम्हाला एक एप्रिल पासून राष्ट्रीय सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पाच लाख नव्वद हजार तीनशे सत्तर मेट्रिक टन इतक्या तांदळाचं वाटप करण्यात आलं तर पंधरा जुलैपर्यंत तीनशे ब्याऐंशी किलो डाळींचं वाटप करण्यात आलं आहे अशी माहिती ठाणे परिमंडळाचे उपनियंत्रक नरेश वंजारी यांनी दिली आहे